आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिल्हार ते गोंदले बाधित शेतकरी आणि महावितरण तसेच MIDC अधिकारी यांची बैठक संपन्न झाली. बोईसर चिल्हार मुख्य रस्त्यालगत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ मार्फत पोल आणि केबल टाकण्याचे काम सुरू केले होते. सदर काम ज्या शेतकऱ्यांच्या जागेत सुरू आहे त्या जमीन मालकांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सदर काम सुरू असल्याची तक्रार बाधित शेतकऱ्यांनी आमदार राजेश पाटील यांच्याकडे केली होती. शेतकऱ्यांच्या जागेत काही दिवसांपूर्वी पोलीस बंदोबस्तात जबरदस्तीनं केबल टाकण्याचं काम सुरू होतं. त्यावेळी त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या अनुषंगाने आमदार राजेश पाटील यांनी पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांना महावितरण MIDC आणि बाधित शेतकरी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यासंदर्भात आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पालघर तहसील कार्यालय येथे बैठक बोलावून आमदार राजेश पाटील यांनी संबंधित विभागातील अधिकारी यांनी बाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच योग्य निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या समवेत बहुजन विकास आघाडी पालघर तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका अध्यक्ष नागेश पाटील, पंचायत समिती सदस्य विनोद भावर, आदिवासी शेतकरी संघटनेचे संजय पाटील, बहुजन विकास आघाडीचे भूषण पाटील, बहुजन विकास आघाडीचे ॲडव्होकेट नितीन भोईर, युवा कार्यकर्ते नितेश पाटील आदी कार्यकर्ते व शेतकरी वर्ग उपस्थित होते. महाराष्ट्र TV 24 करिता गोवर्धन बिहाडे, पालघर.